आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आहेत. दादा, मला सांगा, राज फडणवीसांनी जवाब त्यानंतर आज ते मला आता या पत्राला काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. दानवे साहेब शेवटी विरोधी पक्षनेते, त्यांचं काम करतात. कालच्या पत्रावर अजितदादांनी स्पष्टपणे त्यांची भूमिका पत्रकारांसमोर मांडलेली आहे, त्यामुळे त्यावर वेगळं मी काही बोलणार नाही. फक्त एवढं लक्षात घ्या की नवाब भाई स्वतः भूमिका जाहीर करतील आणि प्रफुल्ल भाई राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, आपल्या राष्ट्रीय सचिव यांनी पत्र द्यावं दानवे साहेबांनी आणि त्याच्यात तुरंत कारवाईच व्हावी. आता हे शेवटी लेटर बॉम्ब त्यांनी टाकण्यासाठी प्रसिद्धीसाठी तो एक प्रयोग नवाबी पक्षाचे नेते आहेत ना, पक्षात आहेत, पक्षासोबत आहेत, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आता सिटिंगची अरेंजमेंट जे विधानसभेचे अध्यक्ष करत असतात, मुलींमध्ये कोणी बसायचं, अपोजिशनमध्ये कोणी बसायचं, हे सर्व सुविधा विधानसभेचे अध्यक्षांना त्याच्याप्रमाणे ते बसतील. नाना पटोलेंनी आज समजलेलं आहे की पण त्यांच्याशी संबंध ते तुम्हाला कसं लागतात, तुम्हाला कसं लागतात. असं आहे की नाना पटोलेंना काही ब्रह्मज्ञान झालंय का? असं असतं की आरोप होणं आणि आरोप सिद्ध होणं या दोन फरक आहेत. आता कोणी कसलेही आरोप लावतो, नाना पटोलेंच्या बाबतीत अनेक आरोप लावले गेले, पण आम्ही ते मानले का खरे आहेत म्हणून. एका हॉटेलचा व्हिडिओ तर चित्रा वाघ यांनीच तो शेअर केला होता. नाना पटोले साहेब शेवटी नेते आहेत, त्यांनी पण समजून घ्यावं. आरोप करणं आणि आरोप सिद्ध होणं या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. इकबाल मिर्चींसोबत त्यांचे काय संबंध आहेत याबद्दल नाना पटोलेंनी भाष्य करू नये आणि त्या संबंधात ते अर्थ तथ्यच नसेल तर त्यांनी यावर चर्चाच करू नये. उगाच विषयाला बगल करणं द्यायची. अधिवेशन हे शेतकऱ्यांच्या संदर्भात असेल तर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा, शेतकऱ्यांचे मुद्दे डायव्हर्ट करायला असे मुद्दे काढणं अयोग्य आहे. शेतकऱ्यांचे मुद्दे डायव्हर्ट करण्यासाठी असे मुद्दे काढले जातात असा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. कॅमेरा पर्सन अभिजित कुमारे सह जयेश गावंडे, सरकार नावा, हिवाळी अधिवेशन, नागपूर. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.